बघूया बातम्यांचा वेगवान आढावा मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर इथं जालन्यातल्या घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला. इंदापूर शहरातून सकल मराठा समाजाच्या वतीनं जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला. शहरातील दोन्ही मार्गावर नाकाबंदी करण्यात आली असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सरकारनं मराठा आरक्षणाबाबत जास्त चर्चा न करता लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केली. मराठा समाजाच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली. केंद्र सरकारनं विशेष अधिवेशन घेऊन मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा असंही ते म्हणाले. कोणतीही अट न ठेवता सरकार सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का असा सवाल आमदार कैलास पाटील गोरंट्याल यांनी विचारला. त्याचबरोबर कैलास पाटील यांनी सुद्धा विचारलाय मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणीही त्यांनी केली. संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी ओमराजे निंबाळकरांनी केली आहे. मलमपट्टी न करता कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यावं असंही ते म्हणाले. लाठीचार्ज करण्याचे आदेश देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली. मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. बीडच्या परळीमध्ये सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी भेट दिली. हे सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. मराठा आरक्षणासंदर्भात समितीचा अहवाल आला की निर्णय घेतला जाईल असंही ती म्हणाली. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकार हालचाली करत आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबासे यांनी 114 पानांचा लेखी अहवाल सरकारला सादर केला. आता राज्य सरकारच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली. या लाठ्या लक्षात ठेवा आणि तुम्हाला फसवणाऱ्या नेत्यांना मराठवाड्यात पाय ठेवू देऊ नका असं आवाहन त्यांनी आंदोलकांना केलं. मतांसाठी तुमचा फक्त वापर होतो मात्र आपली ताकद ओळखा नेत्यांना धडा शिकवा असंही ते म्हणाले. जालन्यातल्या लाठीचार्जचं राजकारण नको असं देवेंद्र फडणवीस म्हणतात पण तुम्ही विरोधात असताना हेच केलं असतं अशा शब्दात राज ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला. ते आरक्षण मिळू शकत नाही हे मी पहिल्यांदा सांगितल्याचंही राज ठाकरे म्हणाले. सकल मराठा समाजाकडून नांदेडमध्ये बंदची हाक देण्यात आली. मराठा समाजाच्या मोर्चात सहभागी झालेल्या काँग्रेसच्या दोन आमदारांना आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. मोहन अंबर्डे आणि अमर राजूरकर मोर्चात सहभागी झाले असता आंदोलकांनी त्यांना विरोध केला. तरुणांचा संताप पाहून आमदारांनी काढता पाहिजे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सोयगावात ताफा अडवण्यात आला. मराठा समाज बांधवांनी सत्तार यांचा ताफा अडवत आरक्षण मिळावं असं निवेदन दिलं. यावेळी लाठीचार्जची चौकशी करून मराठा समाजाला न्याय द्यावा असा मागणी केल्यानंतर त्यांनी तसं आश्वासनही दिलं. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही मात्र 17% 54% ओबीसी आणि मराठा समाज बसणार नाही असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळांनी केलं. आणखी 10% आरक्षण वाढवून त्यात मराठा समाजासह पटेल कापू जाट यांनाही आरक्षण द्या असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे हा प्रश्न मिटेल असं भुजबळ म्हणाले. जालन्यात मराठा आंदोलकांवर जो लाठीचार्ज झाला तो दुर्दैवी असून गृहमंत्रालयातील वरिष्ठांचा आदेश आल्याशिवाय हा हल्ला होऊ शकत नसल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केला. या प्रकरणी जालन्याच्या अधीक्षकांना बळीचा बकरा बनवलं असून लाठीचार्जचा आदेश देणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. राज्यात जनरल डायर कोण हे सगळ्यांना कळलंय. महाराष्ट्रात 3-3 जनरल डायर आहेत. एक मुख्य 2 उप जनरल डायर आहेत. जनरल डायरच्या मानसिकतेतून राज्य सरकार चालू आहे अशी टीका त्यांनी केली. कोल्हापुरात गडहिंग्लजमध्ये मराठा समाजानं जोरदार निदर्शनं केली. जालन्यात झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी सतेज पाटील देखील आंदोलनात सहभागी झाले. वडेट्टीवार आणि ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणं अयोग्य असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. फडणवीस सरकारनं जे आरक्षण दिलं होतं ते कसं टिकवता येईल यासाठी सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं होतं असंही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार जालन्यातल्या लाठीचार्जची चौकशी सुरू झाली असून लवकरच
आम्हाला अहवाल देणार असल्याचं राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी म्हटलंय. जालन्यात झालेल्या बैठकीत जालन्याचे याआधीचे SP तुषार दोशी यांची चौकशी करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा फाटा इथं रास्ता रोको करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर करण्यात आलेल्या रास्ता रोकोमध्ये मराठा समाजाबरोबर जाती धर्माच्या नागरिकांनी उपस्थित राहून मराठा समाजाला पाठिंबा दिला. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर उदगीर आणि साकूर देवणी या तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. जळकोट तालुक्यात रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बोदवडमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी खडसेंचा शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी. जालना जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा बंदची हाक देण्यात आली. तिल्लोड शहरातून सकल मराठा समाजाच्या वतीनं भव्य रॅली काढण्यात आली. जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. कन्नड शहरात मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यात आला. भव्य मोर्चा काढत मराठा समाजाच्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं. मोर्चादरम्यान पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव इथं जनआक्रोश मोर्चा काढत बंदची हाक देण्यात आली. व्यापारी आणि व्यावसायिक स्वयंस्फूर्तीनं बंदमध्ये सहभागी. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा इथल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनाला सर्व समाज बांधवांनी पाठिंबा दिला. राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या बससेवेवर त्याचा परिणाम झाला. गेल्या 3 दिवसापासून ही बससेवा बंद आहे. आता जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली असून गेल्या 3 दिवसापासून बीड ST आगाराचे 1,30,00,000 नुकसान झालंय. जालन्यातल्या लाठीचार्ज विरोधात परभणीच्या हिवरामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. हिंगोलीकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावर टायर जाळून मराठा समाजानं निषेध केला. राज्य सरकार जाणीवपूर्वक मराठा समाजाला टार्गेट करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. जालना इथल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सेलू इथं मराठा समाज आणि विविध संघटनांच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी मराठा महिलांना राज्य सरकारला बांगड्यांचा आहेर दिला. वाशिमच्या कारंजा शहरात जालन्यातल्या लाठीचार्ज विरोधात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी निषेध मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. मनमाड आगारातून पुण्याकडे जाणाऱ्या ST बसेस सलग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आल्या. इतर ठिकाणाहून राहिल्या बसेस मनमाडला थांबवून ठेवल्या जात असल्यानं प्रवाशांचे अतोनात हाल. सांगलीच्या विट्याजवळच्या गार्डी इथं फलटण ते सांगली राज्य महामार्गावर टायर पेटवून रास्ता रोको करण्यात आला. आरक्षण द्या नाहीतर खुर्ची खाली करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या आंदोलनानं काही काळ वाहतूक विस्कळीत. जालन्यात झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत खेड तालुक्यात बंदची हाक देण्यात आली. सगळी मोठी शहरं बंद ठेवण्यात आली असून शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यात आली. जालना जिल्ह्यात झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचा राज्यभरात मराठा समाजाकडून निषेध व्यक्त होतोय. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातल्या कुरुंदा गावात सकल मराठा समाजाच्या वतीनं रस्त्यावर टायर जाळून आंदोलन करण्यात आलं. यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली. जालना जिल्ह्यात झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ तसंच लातूर जिल्ह्यात दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी लातूरात संभाजी सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना हेक्टरी 1,00,000 रुपये मदत करावी अशी जालन्याच्या SP कायमस्वरूपी निलंबित करावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत सांगलीच्या जतमध्ये रास्ता रोको करण्यात आला. शहरातील गुहागर विजापूर मार्गावर आंदोलन करून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. दोन्ही बाजूंकडची वाहतूक त्यामुळे खोळंबली. जळगावातल्या धरण गावात सकल मराठा समाजाच्या वतीनं जालना इथल्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विरोधकांनी सहभाग घेत सरकारचा निषेध केला. अमरावतीच्या दर्यापूर आणि नांदगाव खंडेश्वर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा काढून जालन्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला. जालन्यातल्या लाठीचार्ज विरोधात मनमाडमध्ये महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली. जालन्यातल्या एकात्मक चौकात रस्त्यावर ठाण मांडून लाठीचार्जच्या घटनेचा निषेध करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर शहरात मराठा समाजासह विविध संघटना आक्रमक झाल्या. संभाजीनगरच्या क्रांती चौकातल्या मराठा बांधवांनी रस्ता अडवून निदर्शनं केली तसंच सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. जालन्यातल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी कणकवलीमध्ये ठाकरे गटानं मोर्चाचं आयोजन केलं. मात्र मराठा संघटनांनी या मोर्चाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. नितेश राणे यांनी फोन करून मोर्चा सहभागी होऊ नये असं सांगितल्याचा आरोप वैभव नाईकांनी केला. जालन्यातील मराठा
आंदोलकांवरील लाठीचार्ज विरोधात बुलडाण्यात आंदोलन जोरदारपणे करण्यात आले। सिंदखेड राजा इथल्या जिजामाता राजवाडा ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी एका कार्यकर्त्याने थेट तहसीलदारांची खुर्ची पेटवण्याचा प्रयत्न केला। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये भर रस्त्यावर दुचाकी पेटून लाठीचार्जचा निषेध केला। गोळेगावचे सरपंच अनिल बनकर यांनी स्वतःची दुचाकी भर चौकात पेटवून दिली, त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात एका मराठा तरुणाने स्वतः अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत तरुणाला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला। जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर सगळ्यात मोठा फटका परिवहन मंडळाला बसला। अहमदनगर जिल्ह्यातल्या बससेवा गेल्या 3 दिवसापासून ठप्प आहे। एसटीचं त्यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान। पंकजा मुंडे पुढील 11 दिवस राज्यातल्या 10 पेक्षा अधिक जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत। या दौऱ्याला शिवशक्ती असं नाव देण्यात आलं असून हा दौरा फक्त देवदर्शनापुरता मर्यादित असेल असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं। तब्बल 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापुरात पावसानं हजेरी लावली, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना दिलासा मिळालाय। दडी मारून बसलेल्या पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी सुखावला। चंद्रपुरात अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली। काळाकुट्ट ढगांनी ऐन दुपारी शहरात काळोख पसरला। विजांचा प्रचंड कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या पावसानं वाहतूक पूर्णपणे विस्कळीत। पवनचक्की उभारताना शेतामध्ये क्रेन कोसळल्यानं पिकांचं मोठं नुकसान झाल्याची घटना बीडमधल्या लिंबा गणेशमध्ये घडली आहे। या प्रकरणी नुकसान भरपाई देण्याची पवन ऊर्जा कंपनीकडून टाळाटाळ केली जात असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला। बुलडाण्यातल्या पूरग्रस्तांसाठी आंदोलन करणाऱ्या प्रशांत डिक्करांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, त्यांना तातडीनं मदत द्यावी यासाठी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या डिक्कर यांनी आज आत्मदहनाचा इशारा दिला। प्रशासनानं 8 दिवसांची मुदत दिल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं, तरी त्यांना ताब्यात घेतल्यानं शेतकरी आक्रमक झाले। जळगाव जामोद पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बीडच्या आष्टी तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेतील अण्णासाहेब घोडके या शिक्षकाला महाराष्ट्र सरकारच्या राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आला। त्यानंतर विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करत शिक्षकाचं स्वागत केलं। बुलडाण्याच्या शेलोडी गावालगतच्या शेतात हरणांनी धुमाकूळ घालत उभं पीक फस्त केलं। हरणांचे मोठे कळप पिकात शिरून नासाडी करत असल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे। वन विभागानं त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली। चंद्रपुरात अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे वाहतूक विस्कळीत। पवनचक्की उभारताना शेतामध्ये क्रेन कोसळल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं, नुकसान भरपाईची मागणी केली जाते। बुलडाण्यातल्या पूरग्रस्तांसाठी आंदोलन करणाऱ्या प्रशांत डिक्करांनी यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। आंदोलनाचा इशारा त्यांनी दिल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। राजकारणात काट्यावर चालणाऱ्या व्यक्तीला संघर्ष आहे, पण माझं संघर्ष करण्याचं नाव बदलायचं ठरवलंय असं पंकजा मुंडे म्हणाल्या। यापुढे आपल्या वाट्याला संघर्ष नाही आला पाहिजे, असं काम करायचं असल्याचं त्यांनी शिवपरिक्रमा यात्रेत सांगितलं। कणकवलीतील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आगरे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर भावी आमदार असा उल्लेख करण्यात आलाय। विद्यमान आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघात असे बॅनर लावल्यानं राजकीय चर्चा नव्हता। काँग्रेसची जनसंवाद यात्रा अहमदनगर जिल्ह्यातून सुरू झाली। या यात्रेच्या माध्यमातून ठिकठिकाणी चौक सभा घेत केंद्र आणि राज्य सरकारचा भोंगळ कारभार जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार। जळगाव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केली आहे। गेल्या 2 ते 3 महिन्यापासून जिल्ह्यात पाऊस नसल्यानं पिकं धोक्यात आली आहेत। खडसे यांनी बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली, यावेळी त्यांनी ही मागणी केली। अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनं आज शिर्डीत सहपरिवार जाऊन साईंचं दर्शन घेतलं। शिल्पा शेट्टीचा सुख हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असून त्याच्या यशासाठी तिनं साईबाबांकडे साकड घातली। कापसाला भाव मिळत नसल्यानं प्रहार जनशक्ती पक्षानं जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना कापूस भेट देत अनोखं आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या मागण्यांसह जालन्यातल्या घटनेच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेला सुरुवात झाली आहे। कोपरगाव इथल्या शुक्राचार्य
मंदिरासमोर कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत केलं. त्यानंतर पंकजा मुंडेंच्या हस्ते महादेवाच्या पिंडीला अभिषेक आणि पूजा घालण्यात आली. येवला बीडनंतर जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्वाभिमानी सभा होणार आहे. मंगळवारी दुपारी होणाऱ्या या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यासाठी भव्य असा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. या सभेत भाजपचा एक मोठा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करेल असं कळत आहे. गेल्या अनेक दिवसापासून निफाड तालुक्यामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय, त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. दरम्यान माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. प्रशासनाविरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली. जळगावात रस्त्यांचा उड्डाणपुलाच्या मागणीसाठी मनसेच्या वतीनं जागर यात्रा काढण्यात आली. यावेळी यमराजच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. बहुजन कल्याण विभागानं घोषणा करून ओबीसी विजयंती SBC विद्यार्थ्यांसाठी एकही वसतिगृह सुरू झालेलं नाही आहे. त्यासाठी गोंदिया जिल्ह्यातल्या OBC समाज आक्रमक झाला. 11 सप्टेंबरपर्यंत या मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यभरात भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. लातूरच्या निलंग्यात काँग्रेसच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांची फी माफ करावी अशी मागणी करण्यात आली. मालाड पश्चिम मार्वे रोडवरच्या 3 दुचाकीवरून आलेल्या 7 ते 8 आरोपींनी चाकूचा धाक दाखवून 75 लाखांची रोकड लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी मालाड पोलिसांनी 7 फरार आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. बुलढाण्यात गुंतवून हातचलाखीने 65 वर्षीय वृद्धाची सोन्याची चेन चोरून आरोपी पसार झाले. विरारमधील फुलपाडा साईबाबा मंदिरासमोर ही घटना घडली. या प्रकरणी विरार पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. गोंदिया जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरनं गळफास घेऊन आत्महत्या केली. भूषण वाढोणकर असे या डॉक्टरचं नाव असून अजून आत्महत्येचं कारण मात्र कळू शकले. बारामतीत भरधाव कारनं शाळेत जाणाऱ्या मुलांना चिरडल्याची घटना समोर आली. या अपघातात 3 विद्यार्थ्यांपैकी 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. 1 जण गंभीर जखमी झाला. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं. बीड शहरात माथेफिरू तरुणांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली. दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाहनं तोडफोडीची ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याद्वारे पोलीस अधिक तपास करत आहेत. वीज कनेक्शन तोडण्यासाठी गेलेल्या दिव्यांग अभियंत्याला गावकऱ्यांनी मारहाण केल्याचा प्रकार लातूरात घडलाय. वडूरमध्ये वीज जोडणीची पाहणी करत असताना अवैधरित्या आकडे टाकून वीज वापरणाऱ्यांची वीज सुरू करा अशी सांगत त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मित्रासोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्यात CP वाडात घडली. या घटनेनं गावात शोककळा पसरली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीनं बंदचं आयोजन करण्यात आलं होतं. या बंदला सर्व संघटनांनी व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात मराठा आरक्षणासाठी ठाकरे गटानं आंदोलन केलं. मराठा संघटनांच्या या आंदोलनाच्या दरम्यान उभाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे उपस्थित होते. यावेळी सरकारविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाकडून नांदेडमध्ये बंदचं आवाहन करण्यात आलं. या बंदला विविध पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला. सकल मराठा समाजाकडून मोर्चा देखील काढण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यात मराठा संघटनांच्या वतीनं बंदचं आयोजन करण्यात आलं. या बंदला 100% प्रतिसाद मिळत असून शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवत प्रतिसाद दिला. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.